नमस्कार मंडळी. शेतशिवार या भागामध्ये आपण संत्र्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली. तसेच ग्लोबल कनेक्ट या भागामध्ये आपण आज मोसंबीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मोसंबी हे विदर्भामध्ये होणारं प्रामुख्याने घेतलं जाणारं पीक आहे आणि या विदर्भात घेतल्या जाणाऱ्या पिकाला मोसंबीला जागतिक स्तरावर भरपूर मागणी आहे आणि या मागणीचं कारण काय बरं असेल हे आपण या कार्यक्रमात जाणून घेऊया. विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी आणि नागपूर जिल्ह्यातील काटोलची ओळख आहे. या भागात संत्र्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. देश विदेशात विदर्भातील संत्र्याला मोठी मागणी आहे. संत्र्यासोबतच आता विदर्भातील मोसंबीलाही मागणी सातत्यानं वाढते. त्यामुळं विदर्भातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. मोसंबी हे लिंबू वर्गातील आंबट गोड फळ. आरोग्याच्या दृष्टीनं हे फळ अत्यंत गुणकारी असल्याचं वैद्यकीय शास्त्र देखील सांगतं. मोसंबीत ए, बी आणि सी जीवनसत्वाचा भरपूर प्रमाणात समावेश आहे. यात साखर आणि फॉस्फरसचं प्रमाणही मुबलक असतं. चवीला आंबट गोड असलेली मोसंबी अधिक व्हिटॅमिन्स मिळवण्यासाठी आहारात घेतली जाते. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मोसंबीचा विशेष करून वापर होतो. लहान मुलांची सर्वांगीण वाढ होण्याच्या दृष्टीनं मोसंबी फायदेशीर ठरते. मोसंबीच्या रसाने शरीराला शीतलता मिळते. अनेक पौष्टिक, स्वादिष्ट व रुचकर पदार्थ मोसंबीपासून तयार केले जातात. पाचन संस्थेच्या दृष्टीनंही मोसंबी गुणकारक ठरते. हृदयाचे कार्य अधिक बळकट पद्धतीनं चालवण्यासाठी मोसंबीतील घटक फायदेशीर ठरतात. धातुवर्धक व रक्तसुधारक म्हणूनही मोसंबीकडे पाहिलं जातं. मोसंबीचा रस शक्ती व उत्साहवर्धक असतो, त्यामुळं अशक्त, आजारी, वृद्ध आणि बालकांना तो दिला जातो. कोरोनाच्या काळात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी इम्युनिटी बूस्टर म्हणून मोसंबी खाण्याचा सल्लाही डॉक्टरांनी अनेकांना दिलाय. अशी ही बहुगुणी मोसंबी विदर्भातील शेतकऱ्यांसाठी उत्पन्न वाढीचा नवा मार्ग खुला करून देते. अमरावती जिल्ह्यातील वरुडमध्ये संत्रा आणि मोसंबीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. वरुडमध्ये संत्रा आणि मोसंबीची मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणाहून देश विदेशात विदर्भातील मोसंबीची निर्यात केली जाते. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत लक्ष्मण पवार, मी रिधोरा येथील शेतकरी आहे. आपण बघू शकतो हे मोसंबीचं पीक आहे. या ठिकाणी हे न्यूसेलर जातीचं असून या मोसंबी पिकाची मागणी संपूर्ण भारतामध्ये दिल्ली, केरळ, राजस्थान, पश्चिम बंगाल, हरियाणा या राज्यामध्ये याची मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते. तसंच काटोल गोल्डचं सुद्धा या ठिकाणी आपण हे मोसंबीचं झाड लावू शकतो. मोसंबीची लागवड करून शेतकऱ्यांनी आपली आर्थिक प्रगती करावी असं मी या ठिकाणी आवाहन करतो. योग्य नियोजन आणि पुरेशी देखभाल केल्यास मोसंबी उत्पादनातून भरघोस उत्पन्न मिळवता येऊ शकतं. संत्र्याच्या पिकाला पर्याय म्हणूनही आता मोसंबीकडे पाहिलं जाऊ लागलंय. आरोग्यम धनसंपदा असं जे एका श्लोकात म्हटलंय, अगदी त्याचप्रमाणे विदर्भातील मोसंबी लोकांच्या आरोग्यासाठी तर पोषक ठरतेच आहे, पण विदर्भातील शेतकऱ्यांची धनसंपदा वाढवणारं फळही मोसंबी हे ठरतंय. आपले